हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि जसं की आपण मराठी व्याकरणाची सिरीज इथं अभ्यासत आहोत, आणि मराठी व्याकरणाच्या सिरीज सोबतच आपण इथं मराठी व्याकरणावरती कसे प्रश्न विचारले जातात अशा प्रश्नांची आपण इथं तयारी करत आहोत, जे की येणाऱ्या सर्वच एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथे इम्पॉर्टंट ठरतील. त्यानंतर बघा, आपण ह्यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 55 प्रश्नांची तयारी अभ्यासली होती. या भागामध्ये आपण 45 प्रश्न अभ्यासूया, ज्यामध्ये आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणावरती, आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांचं तुमचं इथं आपण तयारीसुद्धा करवून घेत आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला, ज्यामध्ये तुम्ही परीक्षा ॲप आहे तर या परीक्षा ॲपला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि हा कोड यूज करून, म्हणजेच G14 हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला इथं 40% ऑफ मिळणार आहे. तर इथं बघू शकता हा कोड आहे, आणि यामध्ये तुम्हाला तलाठी, तसेच मेगा भरती, वनसेवा आणि इतर ज्या काही एक्झाम्स असतील त्या सर्वच एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून इथं तुम्हाला जे काही पेपर आहेत, सराव प्रश्नसंच आहेत, ते तुम्हाला इथं सोडवता येतील. ऑल एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट ठरेल. आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला, ज्यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, इंग्रजी, मराठी व्याकरण, महाराष्ट्राचं जे काही सामान्य म्हणजेच जनरल नॉलेज आहे ते इथं तुम्हाला मिळणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ह्या ॲपची किंमत 250 आहे, आणि हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला ते फक्त 149 मिळणार आहे. तर ह्या कोडचा तुम्हाला वापर करायचा आहे, जो की तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर 250 आहे हे, तर ह्या 250 तुम्हाला 40% ऑफ नंतर 149 रुपयाला हे ॲप होईल. आणि अशा प्रकारे साधारणतः तुम्हाला प्रश्न, त्यानंतर जे तुमचं काही रिझल्ट असेल ते तिथे अवेलेबल होईल, ते हे तुम्ही इकडे बघू शकता. तसेच तुम्ही अनअकॅडमीचे जे काही प्लस कोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा सबस्क्रिप्शन मिळवू शकता. 1 महिन्यासाठी 1200, त्यानंतर 3 महिन्यासाठी 3000, 6 महिन्यासाठी 4800 आणि 12 महिन्यासाठी फक्त 6000 हे सगळे यूज करू शकता. ज्यामध्ये एवढे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता ह्या प्लस कोर्सेसचे, तर महाराष्ट्रातील जे टॉपचे असे इथं एज्युकेटर्स असतील त्या सर्वांकडून तुम्हाला हे कोर्सेस मिळणार आहेत. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न मिळतील. तर हे एक नमुना आहे, सॅम्पल आहे, तर तुम्ही बघू शकता परीक्षा ॲपचं, जे तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. चला तर मग आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, वाक्यातील क्रियापदाचं रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हटलं जातं? तर अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा, वाक्यामधील क्रियापदावरून आपल्याला जर तिथे लक्षात येत असेल की आशीर्वाद, आज्ञा किंवा प्रार्थना, विनंती म्हणजे त्याला रिक्वेस्ट, उपदेश असं म्हणतो, तर यावेळेस आपल्याला ते वाक्याचा प्रकार किंवा ते वाक्य कोणतं असतं, तर ते आज्ञार्थी हे वाक्य असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे, तो अचूक पर्याय निवडायचा आहे. तर बातमी सांगणारा हा म्हणजे महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे. ठीक आहे, चांगला वार्ताहर नाहीये. तर बघा, महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवायच्यात, आकाशाला गवसणी घालणे, आकाश पाताळे करणे, आकाशाची कुऱ्हाड पडणे. म्हणजेच पुढे गट जो आहे तो ब दिलेला आहे, ब गटामध्ये. तर बघा, सर्व बाजूनी संकटे येणे, नाहा कारडाओरडा करणे आणि शक्ती बाहेरची गोष्ट करू पाहणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय ते तुम्ही बघू शकता, शक्ती बाहेरची गोष्ट करू पाहणे. आकाश पाताळ एक करणे म्हणजेच उगीच बोंबला बोंबल करणे. ठीक आहे, म्हणजेच नाहा कारडाओरडा करणे, काही कारण नसताना उगीच ओरडायचं तिकडे. आणि आकाशाची कुऱ्हाड पडणे म्हणजे सर्व बाजूनी संकटे येणे. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, हे आपण इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, म्हणी आणि त्यांच्या अर्थांच्या आपल्याला इथे जोड्या लावायच्यात. आनंद गगनात न मावणे, दुधात साखर पडणे, नाकाला मिरच्या झोंबणे आणि सगळे मुसळ केरात. त्यानंतर मनाला फार लागणे, अत्यानंद होणे, केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे आणि आनंदात भर पडणे. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक
एक ज्यामध्ये बघू शकता आनंद गगनात न मावणे म्हणजे आनंदात भर सॉरी इथं बघू शकता अत्यानंद होणे म्हणजे अतिशय आनंद होणे तिकडे. त्यानंतर दुधात साखर पडणे आनंदात भर पडणे. नाकाला मिरच्या झुंबणे म्हणजेच काय तर मनाला फार लागणे. आणि सगळे मुसळकेरात म्हणजेच काय तर सर्व केलेल्या किंवा केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे. ते ह्या आपल्याला म्हणी आणि त्यांच्या अर्थाच्या आपण इथं जोड्या लावलेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे म्हणी आणि त्यांच्या अर्थाच्या म्हणजे योग्य जोड्या जुळवायच्या. तारे तोडणे तोंड टाकणे तोंडात बोट घालणे तोंडावर येणे नवल वाटणे फार जवळ येणे वेड्यासारखे बोलणे आणि अद्वा तद्वा बोलणे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तारे तोडणे वेड्यासारखे बोलणे त्यानंतर तोंड टाकणे अद्वा तद्वा बोलणे मनाला म्हणजेच तोंडात जे येईल ते बोलणे त्यानंतर तोंडात बोट घालणे नवल वाटणे आणि तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे. ठीक आहे परीक्षा अगदी तोंडावर आली म्हणजे फार जवळ आलेली असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे बघा स्वरांबद्दल ह्रस्वस्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर अर्धस्वर. तर आपण बघू शकता आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ज्यामध्ये तुम्ही इथं लक्षात येईल तुम्हाला की बघा ह्रस्वस्वर जे आहेत ते अ ई त्यानंतर संयुक्त स्वर जे असतील ते आहेत अ आणि एव सजातीय स्वर जे आहेत ते अ आणि आ आणि अर्धस्वर आहेत य र ल व फक्त इथं य आणि र दिलेले आहेत. आपल्याला हे लक्षात ठेवायचं य र ल व हे वर्णमालेमध्ये अर्धस्वर असतील तर अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे बघा कर्तरी प्रयोगात विधाने वाचायची आहेत तर कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो आणि भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गुण असतात. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही जी वरची विधाने आहेत अ ब क ही दोन्ही म्हणजे ही तिन्ही विधाने काय आहेत तर अगदी बरोबर आहे. तर तुम्हाला प्रयोगाचे जे नियम असतील ते माहीत असतील तर हा प्रश्न इथं नक्कीच तुम्हाला सोपा जाईल. त्यानंतर बघा खालील वाक्याचं योग्य असं नकारार्थी वाक्य निवडायचे. 2000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. तर बघा 2000 रुपये देखील काय आहे तर मोठी रक्कम आहे. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 केवळ सी याच्यासाठी ऑप्शन बरोबर आहे जे तुम्ही इथं बघू शकता. 2000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे तर हे अगदी नकारार्थी वाक्य जे आहे ते बरोबर आहे आणि ड अ आणि ब हे या संदर्भात चूक असतील म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे शब्दाचा सॉरी वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्याला नकारार्थामध्ये करायचं आणि हे पर्याय क्रमांक सी मध्ये योग्य दिलेलं आहे तर हे लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगायचे. तर बघा स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय जे आहे ज्या वाक्यात आहे ते वाक्य आहे लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर ज्यामध्ये स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यानंतर पुढे बघा खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडायचा. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही. आणि ग्राम किंवा देशवाचक विशेषनामाचे केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 यावरील जी तिन्ही वाक्य दिलेली आहेत ती अगदी बरोबर आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग सामान्य रूप म्हणजे काय तर विभक्ती किंवा अव्यय लागण्याच्या अगोदर जे काय आपण तिथं प्रत्यय लावण्याच्या अगोदर जे काही तिथं शब्दाचं सामान्य रूप होतं त्याला नामाचं रूप सामान्य रूप होतं त्याला सामान्य रूप म्हणतात. तर मग बघा इथं बघू शकता उदाहरणार्थ घोड्या तर हा एक नाम आहे आणि घोड्यास घोड्याला इथं बघू शकता घोड्यास घोड्याला इथं लावत असताना घोड्याला तर घोड्या ह्या घोडा या नामाचं सामान्य रूप असेल हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल दिलेले वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावायच्यात. अंकित करणे अंग झाडून मोकळे होणे इतिश्री होणे आणि आकाश फाटणे त्यामध्ये सर्व बाजूंनी संकटे येणे शेवट होणे संबंध तोडणे आणि पूर्णपणे ताब्यात घेणे. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की अंकित करणे म्हणजे काय तर पूर्णपणे ताब्यात घेणे. त्यानंतर अंग झाडून मोकळे होणे म्हणजेच काय तर संबंध तोडणे. त्यानंतर इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे
आणि आकाश फाटणे म्हणजे काय तर सर्व बाजूंनी संकट येणे. त्यानंतर पुढे जाऊया प्रतिक्षण महादेव हा जन्म तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखायचे. तर ह्या तत्पुरुष समासाचे शब्द जे आहेत ते महादेव आणि तोंडपाठ, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत, त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्यात. सजातीय, गुणादेश, वृद्धादेश आणि यनादेश, प्रित्यर्थ, सदैव, महिलाश्रम आणि गणेश. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर हे तुम्ही बघा, सजातीय ज्यामध्ये तुम्ही बघू शकता महिला आश्रम, महिला अधिक आश्रम. त्यानंतर बघा इथं बघू शकता गुणादेश म्हणजेच गणेश, गण अधिक ईश, गुणादेश. वृद्धादेश मध्ये येईल सदैव आणि यनादेश मध्ये येईल प्रित्यर्थ. हे तुम्हाला ऑप्शन्स लक्षात ठेवायचे. त्यानंतर संबोधन दर्शवितांना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर बघा संबोधन दर्शवित असताना स्वल्प विराम वापरतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर जोड्या जुळवायच्यात. उंबराचं फूल, भरतवाक्य म्हणणे, खांदेपालट करणे आणि तार जुळणे. त्यानंतर सत्ता बदल करणे, संबंध जुळणे, क्वचितच भेटणारी व्यक्ती आणि सुरुवात करणे. उंबराचे फूल म्हणजे काय तर क्वचितच भेटणारी व्यक्ती आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर भरतवाक्य म्हणणे म्हणजेच काय तर सुरुवात करणे. खांदेपालट करणे म्हणजे सत्ता बदल करणे आणि तार जुळणे म्हणजे संबंध जुळणे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, वाचा आणि बरोबर असलेला पर्याय निवडायचा आहे. द, ठ, प, फ ही मृदू व्यंजने आहेत. ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजने आहेत. न, न, म, न ही अनुनासिके. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केवळ सी बरोबर यामध्ये. न, न, म, न ही अनुनासिके आहेत, पण इथं थोडंसं आलटून पालटून दिलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही वाक्य काय आहेत तर चुकीची आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 अगदी आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो. कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात आणि त्याची गोष्ट लिहून झाली हे समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर इथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये फक्त अचूक आहे इथं, हे लक्षात ठेवायचं आहे. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो असं इथं म्हटलेलं आहे, तर हे चूक आहे आणि बाकीची जी दोन वाक्य आहेत ती तुम्हाला इथं लक्षात ठेवायची, ती बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले, पण त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला. या प्रसंगाला अनुसरून खालील पैकी योग्य म्हण इथं आपल्याला लक्षात ठेवायचे. तर कोणती असेल, अजामेला नातू झाला, आकाश ठिणणे वाटणे, डोंगर पोखून उंदीर काढणे आणि आनंद गगनात न मावणे. तर इथं बघू शकता अजामेला आणि नातू झाला म्हणजे काय तर एकतर त्यांच्या घराची भिंत पडली आणि त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीची ऑर्डर सुद्धा आलेली आहे, त्यामुळे आजा जरी मेला असेल तर तिथं नातू झाला, म्हणजे जे नुकसान झालेलं आहे ते तिथं भरूनही निघलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या अर्थाचीही म्हण होती. त्यानंतर पुढे बघा, खाली 4 शब्द दिले आहेत, त्यातील शुद्ध लेखन नियमानुसार योग्य रूप कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शुद्ध रूप लेखनानुसार आपल्याला बरेचसे प्रश्न इथे विचारले जातात. आणि आसमानी सुलतानी म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील हे जे ऑप्शन आहे हे अगदी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार करेक्ट आहे, बाकीचे एवढे करेक्ट नाही आहेत, ते चुकीचे आहेत. त्यानंतर पुढे बघा, क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल हे दोन्ही वाक्य काय तर बरोबर आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की क्रियाविशेषण हे क्रियापदाचं विशेषण असतं पण ते विकारी असतं, म्हणजे ही दोन्ही वाक्य काय तर बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर सरांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार शिकवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर सरांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार शिकवले या वाक्याचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे,
खालील विधाने वाचा व योग्य उत्तर निवडा. संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला ध्रुपद म्हणतात. संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला चीज म्हणतात. संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला कडवं म्हणतात. आणि ड, संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला गीतरचना म्हणतात. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला चीज म्हणतात. म्हणजेच फक्त इथं बी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे बघा, म्हणी आणि त्यांच्या अर्थाच्या जोड्या जुळवायच्या. कानामागून आली तिखट झाली, गोगलगायन पोटात पाय, काखेत कळसा, गावाला वळसा आणि कोल्हा काकडीला राजी. गोष्ट जवळ असताना इतरत्र शोधणे म्हणजेच काय? तर काखेत कळसा आणि गावाला वळसा. त्यानंतर बघा, लहान माणसे अल्पसंतुष्टात म्हणतात कोल्हा काकडीला राजी. गोगलगायन पोटात पाय, बाहेरून आत गरीब आणि आतून कपटी. तसेच कानामागून आली आणि तिकट झाली म्हणजेच मागून येऊन वरचड होणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे बघा, अमृत या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर बघा, अमृत या शब्दाला समानार्थी शब्द यामध्ये तुम्ही बघू शकता सुधा आणि इथं पियुष हे बरोबर असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, तर अ आणि ब बरोबर आहे, तर सी आणि डी हे जे आहेत ते चूक आहेत. म्हणजे सुधा पियुष म्हणजेच काय? तर समानार्थी असेल त्याला शब्द अमृत. त्यानंतर पुढे बघूया, पुढचा प्रश्न आहे, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते. या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडायचा आहे. तर या दोन्ही वाक्याचा विचार करून आपण बघू शकता पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. फक्त दुसरे वाक्य ह्यामध्ये बरोबर आहे, ज्यामध्ये सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या अंगी येते त्यावरून तिथं ते निश्चित होते. त्यानंतर पुढे जाऊया, पुढील शब्द जे आहेत ते विधाने वाचायचे. उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होत. उपसर्ग हे अव्यय रूप असून ते मूळ शब्द किंवा धातूंचा अर्थ फिरवतात आणि उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात. तर बघा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ज्यामध्ये अ व व बरोबर आहे आणि सी काय तर चूक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट, खालील 3 गट दिलेले आहेत, त्यातील बरोबर असलेला गट कोणता? स्वरसंधी असलेल्या शब्दांचा गट प्रत्यर्थ प्रत्येक सदाचार, व्यंजनसंधी असलेल्या शब्दांचा गट विपत्काल आझादी षटशास्त्र, आणि विसर्गसंधी असलेल्या शब्दांचा गट म्हणजेच यशोधन मनोरंजन आणि अधोवदन. तर बघा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्यामध्ये ब आणि क हे काय आहेत तर बरोबर आहेत आणि अ हे काय आहे तर चुकीचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया, ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कसं होतं? तर ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप हे ओकारांतच होत असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खालील दिलेल्या गटातून निवडायचा आहे आणि तो कोणता आहे? तर तो आहे करिता, साठी, कडे, प्रत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे बघा, विभक्तीचे प्रत्यय सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट कोणता आहे? तर बघा, खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट जो आहे तो दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, कलश, विद्वान, कोमल आणि पद. आणि तत्सम शब्द म्हणजे काय? तर मराठीमध्ये इतर भाषांचा प्रभाव आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामध्येच मराठीमध्ये संस्कृत मधून जसेच्या तसे जे काही शब्द आपण वापरतो त्यांना तत्सम शब्द असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक इथं काय आहे तर 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. आणि इथं बघू शकता कान, सासू, दूध, ओठ हे जे शब्द आहेत हे तद्भव शब्द आहेत, जे की संस्कृत मधूनच आलेले आहेत, परंतु मराठीमध्ये वापरताना आपण त्यांचं इथं स्वरूप बदलून वापरत असतो. कान म्हणजे कर्ण, सासू ठीक आहे, त्यानंतर दुग्ध, ओष्ठ ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शब्द आपण इथं बदल करून वापरत आहोत आणि हे तद्भव शब्द आहेत आणि हे तत्सम शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, बघा, पुढील विधाने वाचा. विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते आणि सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचे कार्य करतात. तर बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, फक्त ब इथं चूक आहे. म्हणजे सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते असं इथं म्हटलेलं आहे. तर अ आणि क इथं बरोबर असतील, ब हे काय तर चुकीचं आहे.
त्यानंतर पुढे जाऊया. आधी जन्मलेल्या या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडायचे अनुज, अग्रज, अपूर्व, आदिवासी. तर बघा, आधी जन्मलेला ह्या शब्दसमूहाबद्दल आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक म्हणजेच फक्त ब बरोबर आहे अग्रज. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर एक आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खाली मराठी व्याकरणातील संधीचे प्रकार आणि त्यांची काही उदाहरणे दिलेली आहेत, त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या. व्यंजन संधी, अनुनासिक संधी, पूर्वरूप संधी आणि स्वर संधी. त्यानंतर महिला आश्रम, नदीत, वाङ्निश्चय आणि सज्जन. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यंजन संधी जी असेल ती आहे सज्जन. त्यानंतर अनुनासिक संधी जर आपण बघितली तर ती आहे वाङ्निश्चय. त्यानंतर पूर्व संधी जी आहे ती नदीत, ठीक आहे, नदीत. आणि स्वर संधी आहे महिला आश्रम. बघा स्वर संधीवर अगोदर सुद्धा प्रश्न ह्याच सेम पेपरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे प्रश्न रिपीट होतात. त्यानंतर पुढे जाऊया, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळा या विधानातील उद्देश व विधेय विस्तार बरोबर असलेली शब्द जोडी कोणती ती सांगायची आहे. आणि ती आहे पर्याय क्रमांक तीन मधील उद्देश मुलगा विधेय विस्तार आज क्रिकेटच्या सामन्यात, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढील पैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे, तर पुढील पैकी पर्याय क्रमांक दोन मधील म्हणजेच अर्धोन्मिलित हा जो शब्द आहे हा व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे, शुद्ध लेखन दृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊया, बघा परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय, स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. ज्यामध्ये व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय, माझ्याजवळ पैसे नाहीत सबब मी येणार नाही, बाळ झोपला की मी लगेच येईन आणि मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी रिक्षाने आलो. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता परिणाम बोधक माझ्याजवळ पैसे नाहीत सबब मी येणार नाही. पैसे नसल्यामुळे इथं परिणाम होतो त्या गोष्टीचा आणि त्यामुळे ती व्यक्ती तिथे येणार नाहीये. त्यानंतर उद्देश बोधक ज्यामध्ये मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी रिक्षाने आलो, म्हणजेच पर्याय क्रमांक चार मध्ये त्यांनी इथं उद्देश काहीतरी उद्देश होता त्यांचा, सुरक्षितता हा उद्देश होता आणि म्हणूनच तिथे ते रिक्षाने आलेले आहेत. त्यानंतर स्वरूप बोधक मध्ये तुम्ही बघू शकता व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय, आणि संकेत बोधक म्हणजे काय तर इथं बघू शकता बाळ झोपला, म्हणजेच बाळ झोपला की मी तिथं येईन, म्हणजेच संकेत दिलेला आहे की हा झोपला की मी तिथं लगेच येईन. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर जोड्या जुळवायच्यात अनल, आही, भार्या आणि कपी, कांता, मरकट, भुजंग आणि पावक. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, ज्यामध्ये अनल, पावक, त्यानंतर अही, भुजंग, भार्या जर बघितलं तर तुम्ही कांता म्हणजेच पत्नीला म्हटलं जातं आणि कपी म्हणजे काय तर मरकट. ठीक आहे, तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा. त्यानंतर पुढे जाऊया, तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तो सकाळीच आला आणि म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो या वाक्याचा प्रकार आहे परिणाम बोधक संयुक्त वाक्य. कोणीतरी तिथं सकाळी आला आणि म्हणूनच त्यांना तिथं मुंबईला जाता आलं नाहीये, म्हणजे त्याचा येण्याचा परिणाम तिथं झालेला आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया, वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली या शब्दातील वरचा, खालची, मागील, पुढची हे शब्द त्यांच्या पुढे आलेल्या मजला, माडी, दार, गल्ली या नामांची विशेषणे आहेत. ती वर, खाली, मागे, पुढे या शब्दापासून बनली आहे, तर ती विशेषणे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत, तर ती कोणत्या प्रकारची आहेत, ती अव्यय साधित विशेषणे आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा, लक्ष्मी या शब्दाला समानार्थी शब्द कमला, रमा, वैष्णवी, ज्योत्स्ना. तर लक्ष्मी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अ, ब आणि क, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येत नाहीत. शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि क्रिया विशेषण यांना केव्हा केव्हा जोडून येतात, तर वरील दोन्ही वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय आपल्याला तिथे निवडायचा आहे. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, पहिले वाक्य चूक आहे तर दुसरे वाक्य इथं बरोबर आहे, म्हणजेच शब्दयोगी अव्यय सामान्य नामांना जोडून येत नाहीत असं म्हटलेलं आहे, ते वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य इथं बरोबर आहे. त्यानंतर
पुढचा प्रश्न, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत, या वाक्यातील साप या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त आहे? बघू शकता इथं तुम्ही साप या शब्दाला इथं व्यंजना म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, बोकळ शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? तर भाटी. म्हणजेच फक्त इथं पर्याय क्रमांक म्हणजेच फक्त बी इथं बरोबर असेल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा, राजाने शत्रूला युद्धात हरवू नये शत्रू सैन्याला अभय दिले या वाक्यात आलेल्या वाक्प्रचारचा अर्थ खालील पर्यायी उत्तरातून अचूक निवडायचा आहे. तर बघू शकता तुम्ही याला पर्याय दिलेला आहे, शत्रूला सुरक्षितपणाची हमी दिलेली आहे तिथं. म्हणजेच बघा, त्यांनी इथं शत्रूला युद्धात हरवलं सुद्धा आणि शत्रू सैन्याला अभय सुद्धा दिलेला आहे, म्हणजेच शत्रू सैन्याला इथं सुरक्षितपणाची हमी दिलेली आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा फ्रेंड्स, इथं आपण 45 असे प्रश्न डिस्कस केलेले आहेत. तर हे तुम्हाला येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स असतील त्या सर्वच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इथं इम्पॉर्टंट ठरतील. मग हे व्हिडिओ लेक्चर आवडलं तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.